नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. रमा आणि अक्षय हे बरोबर आलेले असतात, कारण रमा ही जीव देण्यासाठी चाललेली असते, परंतु ऐनवेळेस अक्षयने येऊन तिला वाचवलेले असते. तेव्हा अक्षय तिला हाताला धरून घेऊन येतो. सर्वजण एकदम त्यांच्याकडे बघतच असतात. तेव्हा मात्र अक्षय हा घरातील गणपतीला हात लावतो आणि जानवी म्हणते की चला आता आपण सेल्फी काढूयात. म्हणून ती सेल्फी काढण्याच्या नादामध्ये जेव्हा आनंदच्या हातामध्ये हात द्यायला लागते, तर आनंदच्या हातातून तो गणपती बाप्पा शेवटी खाली निसटून पडायला लागतो. तेव्हा मात्र लगेच रमा येते आणि गणपती बाप्पांना अलगद असे धरते. तर शेवटी गणपती बाप्पांना सुद्धा जोडीने हात लागलेले असतात आणि ते सुद्धा रमा आणि अक्षयचे. सर्वजण एकटक रमा अक्षयकडे बघत असतात आणि सर्वांना तर गणपती बाप्पा हे खाली पडले नाही म्हणून खूप मोठा अनर्थ टळला म्हणून सर्वांच्या जीवात जीव येतो. तेव्हा मात्र रमा अगदी खुश झालेली असते, रेवाकडे बघत ती हसत असते. तेव्हा मात्र हे सर्व बघून रेवाचा तर मात्र खूपच जळपाट होत असतो. तर रमा अक्षय जोडीने गणपती बाप्पांना आत घेऊन येतात आणि सर्वजण एका आवाजात गणपती बाप्पा मोरया असे म्हणू लागतात. सर्वजण अगदी खुश असतात, कारण रमा आणि अक्षय यांची जोडीने गणपती बाप्पांची पूजा झालेली असते. तेव्हा सर्वजण आतमध्ये येतात आणि गणपती बाप्पांना प्राण प्रतिष्ठा करून त्यांची गणपती बाप्पा मोरया म्हणून स्थापना करतात. अक्षय आणि रमाने जो प्रेमाने मखर बनवलेला असतो त्यामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होते आणि ढोल ताशांच्या तालावर आणि त्या नाचगाण्यावर गणपती बाप्पांची स्थापना होतात आणि सर्वजण मनोभावाने देवाला प्रार्थना करतात, नमस्कार करतात आणि सर्वजण अगदी खुश असतात. तेव्हा रमा आणि अक्षय जोडीने देवाला नमस्कार करत असतात. रमाने अगदी मनोभावाने डोळे झाकून ती नमस्कार करत असते, तर अक्षय एक डोळा उघडून देवाला हात जोडतो आणि रमाकडे बघत तो अगदी खुश म्हणतो की शेवटी जोडीने दर्शन तर झालेच. आणि देवाकडे बघत आपला दुसरा डोळा उघडतो आणि देवप्पा मला माफ कर, जगातील मी पहिलाच नवरा असे असेल की मी आपल्या बायकोसाठी दुसरा मुलगा शोधतो. बाप्पा पण तुला माहिती आहे की हे सर्व नाटक मी का करतो की रमाने तिचा हक्क घेण्यासाठी खंबीर व्हावे. आणि दुसरीकडे रेवाकडे बघत तो मनात म्हणतो की रेवाचे हे सत्यच जगासमोर यावे यासाठी हे सर्व मी करत आहे. रेवाकडे अगदी रागाने तो बघत असतो. तेव्हा रेवा मात्र सर्व लक्ष तिचे अक्षयकडे असते, कारण रमा आणि अक्षय जोडीने दर्शन घेतात हे काही तिला बघवत नसते. तेव्हा सर्वजण सर्वांचा नमस्कार करून झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया असे म्हणतात. जानवी म्हणते की चला आता आपण गणपती बाप्पांची आरती करूयात. तेव्हा काका म्हणतात की अगं जानवी थांब थोडं. आरती करण्यासाठी काकाही सर्वांच्या हातात टाळ देतात आणि आरती मात्र आपल्या अभिकडे असते. तेव्हा अक्षय म्हणतो की चला आता आरतीला सुरुवात करूयात. म्हणून सर्वजण एका आवाजात मस्त देवबाप्पाची मनोभावाने आरती सुरू करतात. सर्वजण अगदी मग्न झालेले असतात, कारण आज घरामध्ये गणपती बाप्पा आलेले असतात. तेव्हा रमा आणि अक्षय एकासोबत आरती ओवाळत असतात आणि जेव्हा अक्षय हा रमाकडे बघत असतो तेव्हा मात्र आरती करत असताना रमा हात जोडलेली असते आणि तिला चक्कर येत असते. परंतु सर्वांची आरती सुरू असल्यामुळे हे कुणाच्या लक्षात येत नाही. तेव्हा आरती पूर्ण होते ते आणि रमाला चक्कर येऊन ती खाली पडायला लागते, तर लगेच अक्षय एका हाताने तिला धरतो आणि मयुरी आणि सर्वजण धावत रमाजवळ येतात आणि रमाला काय झाले म्हणून विचारतात आणि रमा तर चक्कर येऊन खाली पडायला लागलेली असते. तेव्हा अक्षय म्हणत असतो की जा इला वरच्या रूममध्ये घेऊन जा. तेव्हा सीमा म्हणते की अरे वरती कुठे, अक्षय तू जा तिला तुझ्या रूममध्ये घेऊन जा. तेव्हा मयुरी सीमा रमाला पाणी पाजते आणि जा अक्षय जा रे तू तिला तुझ्या खोलीमध्ये घेऊन जा. आणि अक्षय रमाला आपल्या रूममध्ये धरून घेऊन जातो. तर लगेच आजीही आनंद रमाकांत काका यांना म्हणते की बाप्पाचा खोळवा नकोय, देवाला नैवेद्य दाखवा. रेवाला मात्र कोणीही विचारत नसते आणि रेवाही एकटी एकटक बघत उभी असते. तर लगेच सीमा म्हणते की थांब मी जरा तिच्यासाठी काहीतरी खायला करते. तेव्हा इकडे अक्षय रमाला घेऊन आतमध्ये येतो आणि तिला बेडवर पडसे थोडं म्हणून तो बेडवर ठेवतो. रमा लगेच रागाने म्हणते की काय करता तुम्ही हे सर्व. अक्षय म्हणतो की अगं हळूस तुला लागलेले आहे. तेव्हा रमा म्हणते की मी येथे नाही पडू शकत. अक्षय म्हणतो की अगं का, हे बघ तुला जर वर तुझ्या रूममध्ये जायचे असेल तर मी तुला उचलून मात्र नाही नेऊ शकत, त्यामुळे तू इथेच पड, आराम कर आणि तुला बरे वाटल्यानंतर तू जा. आणि रमाला आपल्या हाताने तो बेडवर झोपवतो आणि तिच्या अंगावर आपल्या हातानेच शाल वगैरे टाकतो.
आणि रमाला म्हणतो की चल आता डोळे मीट, आणि एकटक तो रमाकडे बघत असतो. तेव्हा रमा झोपी जाते, तर तेवढ्यात आजी आणि रेवा आतमध्ये येतात. तर अक्षय त्यांना खुणावून शांत राहायला सांगतो, कारण रमा झोपलेली आहे असे त्याला त्यांना सांगायचे असते. तेव्हा अक्षय आजी आणि रेवाजवळ येऊन विचारतो की आजी अगं काय कसं काय काम होते. तेव्हा आजी मात्र रागाने म्हणते की अरे अक्षय काय चालले तुझे हे सर्व, ही रमा काही जरा आतीच होते असे तुला नाही वाटत का. तर अक्षय म्हणतो की अगं आजी हळूच, आणि हे सर्व मी मुद्दाम करतो, तिचे लग्न लावून देण्यासाठी मी हे सर्व प्रयत्न करत आहे. आणि रेवाकडे बघत म्हणतो की यामागे खूप मोठे एक कारण आहे. रेवा विचारते की अरे अक्षय कसले कारण. तेव्हा अक्षय म्हणतो की ही मुलगी आपल्या घरात मला फार काळ राहायला नकोय, तुम्हाला माहिती आहे की आपल्या कंपनीचे नाव किती कमी झालेले आहे, आणि जर आपल्याला आपल्या कंपनीची हॅलू वाढायची असेल तर. अक्षय मुकदामांनी त्यांच्या मंडपात त्यांच्या घरातील एक काम करणाऱ्या कामवाल्या मावशीचे लग्न लावून दिले, ही जर बातमी किती मोठी होईल आणि आपल्या कंपनीचे नाव सुधारेल, ब्रँड व्हॅल्यू सुद्धा वाढेल आणि एक सिंपथी सुद्धा मिळेल. तेव्हा रेवा आणि आजी विचार करतात. आजी म्हणते की अरे अक्षय काही कसे रे हे सर्व. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी प्लीज तू चिडू नकोस, शांतपणे या सर्वांचा तू एकदा विचार कर, आणि जर या कामवाल्या मावशीचे आपण आपल्या हाताने लग्न लावून दिले असेल आणि त्यामुळे आपल्या कंपनीचा फायदा होणार असेल आणि कंपनीचं नाव पुढे येणार असेल, तर ही संधी आपल्याला सोडायला नको आणि आपण हिचे चांगले लग्न लावून देऊ, आपल्याला त्याचा किती फायदा होईल. रेवा मात्र लगेच अक्षयचे ते म्हणणे पटून म्हणते की हो करेक्ट आहे अक्षय, तू जे काही करणार आहे ना तेच करू आपण. आजी मात्र रेवाकडे एकटक बघू लागते. रेवा म्हणत असते की खरंच अक्षय तुझे एकदम ठीक आहे, अगदी बरोबर. तेव्हा अक्षय तर रागाने रेवाकडे बघतच असतो. त्यानंतर इकडे रमाला जाग येते आणि रमाला अक्षयबरोबर घालवलेले सर्व त्या रूममधील क्षण आठवतात. अक्षय तिला जवळ घेऊन म्हटलेला असतो की जर रमा तुला जर काही झाले तर खरंच मी स्वतःला माफ करू शकणार नाही, म्हणून रमाला खूप सुखावल्यासारखे वाटते. आणि तेवढ्यात सीमा येते आणि रमा उठून बसणार तो सीमा तिला म्हणते की अगं बाळा हळूच. तेव्हा सीमा म्हणते की बरं वाटते का आता, आणि हे घे तुझ्यासाठी मी गरमागरम सूप घेऊन आले त्यामुळे ते पिऊन घे. तर रमा सूप प्यायला लागते. तर तिला अक्षयने रूममध्ये आणल्यानंतर तिला रूममध्ये झोपवले बेडवर, आणि तिच्या अंगावर प्रेमाने ते शाल घातली, हे सर्व काही रमाला आठवते. तेव्हा सीमा विचारते की अगं रमा बरं वाटते का आता. तर रमा म्हणते की हो आई, इतक्या दिवसांनी मी आपल्या हक्काच्या खोलीमध्ये झोपले, मला शांत झोप लागली होती आणि ते पण माझ्या रूममध्ये हक्काच्या जागेवर मी झोपले होते. रमाचे डोळे अगदी भरून येतात आणि रमा खूप खुश आहे हे बघून सीमाला सुद्धा खूप आनंद वाटतो. तेव्हा सीमा प्रेमाने रमाचा हात हातात घेते आणि रमाला म्हणते की अगं मी तुला सांगत होते की काही गोष्टींना मात्र वेळ लागतो आणि सर्व काही व्यवस्थित होते, सर्व काही खूप छान होईल, तू माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा रमा म्हणते की आई खरंच तुमचे अगदी बरोबर आहे. आई ते माझा विचार करायला लागले, थोडं का होईना पण ते माझे बाजूने बोलायला सुद्धा लागलेत. एका क्षणी असे वाटते की सर्व काही अगदी छान होईल, सर्व मस्त होईल, पण दुसऱ्या क्षणी आई मला असे वाटते की का आपल्या मनाला खोटी अशी आशा दाखवायची. रमा हे सर्व खूप रडत सीमाला सांगत असते, आई या सर्वांचा मला खरंच खूप जास्त त्रास होतो आणि आता हे जे काही असेल ते सर्व मी त्यांना सांगायचे ठरवले. त्यांना आमचं नातं नाही आठवत, मग आई नको आठवून दे आणि ते सर्व मी आता स्वीकारण्याचे ठरवले आणि तेच सर्वांच्या भल्यासाठी आहे. तेव्हा हे ऐकून सीमाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते आणि ती रमाला म्हणते की हो सर्व काही छान होईल, तू काळजी करू नकोस, ते सूप पिऊन घे. बघू मी माझ्या हाताने भरवते, म्हणून सीमा तिला आपल्या हाताने भरवते आणि दोघींच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते. तेव्हा सीमा आपल्या हाताने प्रेमाला रमाला अगदी हसून भरवते आणि रमा एकटक सीमाचे ते प्रेम बघून खुश होते. त्यानंतर इकडे अक्षय एकटाच गणपती बाप्पांजवळ येतो आणि देवाला हात जोडतो. देवाला म्हणतो की थँक्यू सो मच बाप्पा, आज तुझ्यामुळे मी जिवंत आहे, मला उभा राहण्यासाठी तुम्हाला पुन्हा ताकद दिली. आय एम सॉरी, खरंच हे सर्व मला खूप जड जाते पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, मेमरी गेल्याचे हे सर्व मी नाटक करतो, खरं तर मला सर्व आठवते की काय घडले कसे घडले हे सगळे मला आठवते. रमा आणि माझं जे नातं होतं ते सर्व माझ्या नीट व्यवस्थित लक्षात आहे, पण बाप्पा हे मेमरी गेल्याचे नाटक मी माझ्यासाठी नाही करत, हे सर्व मी रमासाठी करतो, कारण हे त्या बिचारीने खरंच खूप अन्याय आतापर्यंत सहन केला आणि खरं तर बाप्पा अजून सुद्धा ती अन्याय सहनच करते, पण आता मलाच ह्या गोष्टी सहन होत नाही. मी हे सर्व का करतो कारण रमाने स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे, उभे राहिले पाहिजे. तिने स्वतःहून लोकांना हे सर्व सांगावे की अक्षय माझा नवरा आहे आणि त्या रेवाला मी अक्षयची लग्न नाही करून देणार, आणि जर रमाला शशिकांत मुकादम आजी
रेवा फाईट करायचे असेल तर तिला आता स्वतःच्या पायावर उभे राहावेच लागेल आणि ते पण आत्मविश्वासाने. तिने स्वतःच्या हक्कासाठी उभे राहावे म्हणून मला तिला त्या पॉइंट पर्यंत न्यावे लागेल जिथे तिला वाटेल की ती स्वतः उभी राहिली स्वतःसाठी आमच्या नात्यासाठी. आणि मग त्या क्षणी मी सर्व काही तिला खरं सांगून टाकेन, तिला सुद्धा आणि सर्व जगाला सुद्धा. रेवाला मात्र मी सोडणार नाही, ती तर स्वतःला खूप हुशार समजते. आता तिची सर्व हुशारी मी बाहेर काढतो. या वेळेला तिला मला कुठलाही चान्स द्यायचा नाही. तिला कायमची अद्दल घडून रमाला मला तिला स्वतःच्या पायावर उभे करायचे आणि देवा हे सर्व करण्यासाठी मला पुन्हा तुझी मदत लागेल. तेव्हा खरंच खूप मोठा चमत्कार होतो. अक्षय मनोभावाने देवाकडे काहीतरी प्रार्थना केलेली असते आणि लगेच देवाच्या डोक्यावरची फूल खरंच खाली पडलेले असते आणि ते पण अक्षयकडे. अक्षय ते फूल आपल्याला मिळाले म्हणून खूपच खुश होतो कारण अक्षयमध्ये ते सर्व ताकद त्याला मिळालेली असते. तेव्हा तो देवाला म्हणतो की देवा माझ्या ह्या सर्व प्लॅनमध्ये मी रमाच्या घरच्यांना सुद्धा इन्व्हॉल्व केले आणि हे सर्व कसे केले तर तो आपल्या मनाला सांगत असतो आणि बप्पाला सुद्धा. अक्षय इकडे पंकज काका कावेरी आणि मंगला मावशी यांच्या घरी येतात. तर मंगला मावशी दरवाजा उघडते आणि काय जावे बप्पू असे जेव्हा ती अक्षयला म्हणते तेव्हा मात्र अक्षय एकटक मंगला मावशीकडे बघत असतो. तेव्हा अगदी प्रेमाने ते अक्षयला आत घेतात, बसवतात. तेव्हा मंगला मावशी अक्षयला विचारते की बसा साहेब आणि तुम्ही इकडे कसे येणे केले. तेव्हा अक्षय म्हणतो की आमच्या घरी जी तुमची मुलगी काम करते तिची तक्रार करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तेव्हा कावेरी आणि मंगला मावशी एकमेकांकडे बघत असतात. काका विचारतात की काय केले. आता रमाने अक्षयला मात्र हसू येते तर कावेरी सुद्धा विचारते की आहो काय झाले. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की तिने काहीही केलेले नाही आणि प्लीज तुम्ही मला सर म्हणू नका आणि मावशींना म्हणतो की तुम्ही प्लीज मला साहेब म्हणू नका कारण मी तुमचा जावईच आहे. ते ऐकून तर कावेरी पंकज काका आणि मंगला मावशी यांना धक्का बसून खूप आनंद तर होतो. तेव्हा अक्षयला जोराने हसायला येते तर कावेरी म्हणते की काय म्हणजे जावई बप्पू तुम्हाला सर्व आठवते. तर अक्षय म्हणतो की हो मला सर्व काही आठवते. ते ऐकून तर सर्वांना खूप आनंद होतो. अक्षय म्हणतो की जरी उद्या मी काही गोष्टी विसरलो तर आपल्या रमाला मात्र मी कधीही विसरणार नाही. तेव्हा कावेरी म्हणते की आहो जावई बप्पू पण सर्वजण असे म्हणतात की तुम्हाला काहीच आठवत नाही. तर अक्षय म्हणतो की काय माझी स्मृती गेली ते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे असे मी सर्वांना मुद्दाम बाहेर सांगितले. तेव्हा पंकज काका विचारतात की जावे बापू नेमकं ही भानगड काय आहे, नेमकं काय झाले. तेव्हा अक्षय म्हणतो ही भानगड तर आहे फक्त आता ती निस्तरायची. विचारते की म्हणजे काय. तर तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे हे सर्व कसे झाले, कोणी केले आणि कधी केले हे सर्व मला आठवते. ही सर्व माझी जी अवस्था झाली होती हे सर्व त्या रेवाने केले. रेवाने मला मारण्याचा माझा खून करण्याचा प्रयत्न केला. ते ऐकून तर कावेरी तोंडालाच हात लावते आणि सर्वांना एक जबर धक्का बसलेला असतो. मंगला मावशी म्हणतात की काय सांगतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हो आणि मला त्यासाठीच तिला धडा शिकवायचा आणि त्यामुळे हे सर्व नाटक मला करावे लागले. पण या वेळेला मात्र मला तिला सोडायचे नाही. तर मंगला मावशी म्हणते की हो हो तिला तर सोडूच नका, चांगली जिरवा तिची, दोन तीन अशा थोबाडीत द्या तिच्या, म्हणजे कशी बोलते ती बघतच राहा. तेव्हा अक्षय म्हणतो की हेच तर मावशी करायचे नाही आणि मी जर तिला सांगितले की मला सर्व आठवते आणि मी दोन अशा थोबाडीत तिच्या दिल्या तर घराबाहेर जर तिला काढले तर ती कुठला ना कुठला मार्ग शोधेन आणि घरात पुन्हा एंट्री करेल. या वेळेला मात्र मला तिला कोणताही असा चान्स द्यायचा नाही. सर्व पुराव्यानिशी मला तिला कायमचे घरातून बाहेर काढायचे आणि पुरावे गोळा करण्या साठी मला वेळ हवा आहे म्हणून हे सर्व नाटक मी रचले. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि बप्पाच्या आशीर्वादामुळे मी खरंच बरा आहे, मला सर्व आठवते, मी पटकन रिकवर सुद्धा झालो. पण हे नाटक मला आता कंटिन्यू ठेवाच लागेल. दुसरी म्हणजे आपली रमा बिचारी सगळ्यांसाठी कष्ट घेत असते, कायम सगळ्यांसाठी ती झटत असते, सगळ्यांच्या हक्कासाठी लढते, सर्वांसाठी उभी राहते. पण स्वतःच्या हक्कासाठी मात्र ती उभी राहत नाही, स्वतःच्या हक्कासाठी मात्र ती काही लढत नाही. म्हणून मी तिला त्या टोकापर्यंत न्यायचं की ती चिडून म्हणजे चवताळून स्वतःच्या हक्कासाठी उभी राहील, चिडून जगासमोर सर्वांना ओरडून सांगेल हा माझा नवरा आहे, याच्यावर फक्त माझा अधिकार आहे, हे मला तिला सर्वांना सांगायला हवे. यासाठी मला तुमच्या सर्वांची मदत हवी म्हणून मी आत्ता इकडे आलो होतो. ते ऐकून तर सर्वांना खूप आनंद होतो. काका म्हणतात की अय बप्पू तुम्ही काय म्हणता ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत, सर्वजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतो की हे सर्व तुम्ही रमाला कळून देऊ नका, तिला हे सर्व आत्ता सांगू नका. जेव्हा रमा इथे येईल तेव्हा तिला असे सांगा की झाले गेले विसरून जा, अक्षय रावांना सुद्धा विसर, पुन्हा लग्न कर आणि पुढे जा. तेव्हा सर्वजणांना तर आणखीन धक्का बसतो. मावशी विचारते की अहो जावे बप्पू हे काय बोलतात तुम्ही. कावेरी सुद्धा म्हणते की आहो जावे बप्पू हे सर्व कसे सांगायचे.
तेव्हा अक्षय म्हणतो की तिला फक्त हे सर्व सांगा की लग्न कर आणि पुढील तुझ्या आयुष्याला तू तयार हो, हे फक्त तिला सांगायचे. तिला आत्मधून राग यायला हवे, स्वतःसाठी ती अशी खंबीर उभी राहायला हवी आणि तिला जर कणखर करायचे असेल तर आपल्याला हे सर्व करावेच लागेल. प्लीज हे सर्व तुम्ही माझ्यासाठी करतान का? तर कावेरी मंगला मावशी आणि काका तयार होतात आणि सर्वांना खूप आनंद होतो. तर हे सर्व बाप्पांना सांगितल्यानंतर इकडे अक्षयला सुद्धा खूप आनंद होतो आणि तो बाप्पाला सॉरी म्हणतो आणि माझे खरंच खूप चुकले हे सुद्धा मला समजते, पण आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. आणि जेव्हा तिला तिच्या घरचे सांगतील की दुसरे लग्न कर तेव्हा रमाची अवस्था काय होणार आहे, पण देवा जोपर्यंत मी रमाला त्या टोकापर्यंत नेऊन उभे करत नाही तोपर्यंत ती सर्व सहन करत राहणार आणि ते मला मात्र आता नकोय. तेव्हा इकडे रमा रडत असते आणि इकडे अक्षय देवाकडे रमासाठी प्रार्थना करत असतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण एकत्र आरती करत असतात. आरती झाल्यानंतर अक्षय जान्हवीला म्हणतो की जान्हवी वहिनी तू सर्व याची व्हिडिओ शूटिंग करून घे. तेव्हा जान्हवी म्हणते की का? तर अक्षय म्हणतो की मुकादामांच्या घरात काम करणारी कामवाली मावशी सुद्धा इथे उभी राहून गणपतीची आरती म्हणते, हे सर्वांना दिसायला पाहिजे. रमाला मात्र खूप अक्षयचा राग येत असतो, पण तरी सुद्धा ती शांत असते. तर इकडे रेवा ही सर्व बोलणे ऐकून मात्र खूपच खुश असते आणि मनात म्हणते की वा अक्षय, तू तर रमाला तिची जागा दाखवूनच दिली. तेव्हा शशिकांत लगेच खुशून म्हणतो की आपण रमासाठी मुलगा बघत होतो आणि एक मुलगा मात्र मिळाला म्हणून जो आत्यांचा मुलगा असतो सनी, त्याला शशिकांत सर्वांसमोर घेऊन आलेला असतो आणि तो सनी अगदी गुंडासारखा असतो आणि रमासमोर तो जेव्हा उभा राहतो तर अक्षय अगदी रागाने त्या गुंडाकडे बघत असतो, म्हणजे त्या सनीकडे. त्याला शशिकांतचा सुद्धा खूप राग येतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.